संकट येणार, फेल होणार, स्ट्रगल करावं लागेल, फेल्युअर्स येतील, पण तरी त्याच्यातून बाहेर येण्याचं काय असलं पाहिजे, हाय काय पाहिजे, प्रयत्न असले पाहिजे. एव्हरीथिंग इज काय असलं पाहिजे, हाय असलं. प्लीज मागचे येतोय का आवाज माझा? हा हा, तुमचा पण आवाज आला पाहिजे. काय असले पाहिजे, हाय काय असले पाहिजे, हाय गोल्स असले पाहिजे. ते हाय गोल अचीव करण्यासाठी हाय काय असले पाहिजे, थिंकिंग असले पाहिजे. थिंकिंग बरोबर अजून हाय काय असले पाहिजे, हाय ऍक्शन असली पाहिजे. काय असले पाहिजे, ऍक्शन असली पाहिजे. आणि जेव्हा केव्हा स्ट्रगल येईल किंवा फेल्युअर्स येतील, त्याच्यातून पुन्हा आपण बाहेर येण्यासाठी काय असले पाहिजे, प्रयत्न असले पाहिजे. इम्पॉर्टंट काय की पाच एच मधला एक पहिला एक एच जो आपल्याला अभिप्रेत आहे, तो सर्व काही जे काय आपल्या हाय म्हटलं की त्याला एक्सलन्स पण म्हटलं जातं. एक्सलन्स असलं पाहिजे आपल्या आयुष्यात. मग मी गरीब आहे, मी अबला आहे, मी नारी आहे, माझ्याकडे बुक्स नाही, मला कोणी मदतीला नाही, हा प्रश्नच येत नाही. संपूर्ण जग मी असं म्हणेल की मॅम हे गुगल बाबाचे लेकर आहे. हा मॅम, तुम्ही ऑलरेडी यांच्या हातात ऑलरेडी गुगल बाबा दिलेला आहे टॅबच्या माध्यमातून. की या जगामध्ये ना कुठलंही औषध किंवा कुठलंही सोल्युशन किंवा कुठलाही निर्णय किंवा त्याच्यावरचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कोणी देणार नाही असं नाही, कारण तुम्ही कोणाचे लेकर आहे, गुगल बाबाचे लेकर आहे. आमच्याकडे नव्हतं बाबा असं काही नव्हतं. मॅम तेव्हा मॅम जेव्हा नासामध्ये पोहोचल्या असतील फील होत होत. मॅम नासामध्ये पोहोचले असते ना, त्यांना कुणी मार्गदर्शन केलं असतं त्या काळात, कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं, कुठला कोर्स करायचा, कुठला प्रोजेक्ट निवडायचा, तिथपर्यंत कसं पोहोचायचं. आता इथं यायच्या कार्यक्रमाला तरी पहिले दोन तास विचार करावा लागतो आता जायचंय. तर नासापर्यंत जेव्हा मॅम पोहोचल्या, काय इन्स्पायरिंग, का आपल्याला प्राऊड फील होतो. म्हणून मर्यादा नाही स्वीकारल्या, मर्यादा स्वीकारल्या नाही की आपोआप आपले निर्णय काय होतात, हाय लेवलला पोहोचतात. पाच एच मधून पहिला एच आपण एकदा पुन्हा परत एकदा क्लिअर करतो. सर्व गोष्टी काय असल्या पाहिजे, आपल्या हाय असल्या पाहिजे. एक्सलन्स पण आपण बोलू शकतो. ओके, एक पुढच्या एच बद्दल बोलू आपण. त्यासाठी आपल्या समोर उदाहरण आहेत. आपण हे सर्व बोलताना बोललोय की मदर टेरेसा असतील, निर्मला मॅम असतील, की सिंधू मॅम असतील, की इस्रो मधल्या सायंटिस्ट असतील, या सर्वांची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर जेव्हा आपण गुगल बाबाला कधीतरी भेट घेतो तेव्हा ह्या सर्व्या आपले जे इन्स्पायरिंग जे काही रोल मॉडेल्स आहेत, जे काही आपल्याला प्रेरणा देणारे स्थान आहे, यांच्याबद्दल आपण माहिती घेतली पाहिजे. आणि जेव्हा आपण माहिती घ्यायला सुरुवात करतो तेव्हा पुन्हा परत काय होतं, विचारांची सुरुवात होते, पुन्हा परत कृतीत आणि ऍक्शन मध्ये येतो. सो नेक्स्ट एज बघूया आपण की पुढचा एज काय आहे. आपण काय असलं पाहिजे, आता मराठीत काय अर्थ होतो ऑनेस्ट? तुम्ही सर्व हुशार आहे, मला ऑनेस्टी स्पेलिंग पण माहित नाही, मी फक्त ट्राय केली म्हणून मला माहिती. मी इंग्लिश मधला स्पेल पण माझा मॅथ इज द फेवरेट होता. त्या मॅथच्या जोरावर मी जे काय चाललंय ना ते माझं मॅथ वर. कारण जे असतं ना ते काय असलं पाहिजे ना, जे मला येतं ते काय असलं पाहिजे माहिती का, काय असलं पाहिजे, एक्सलन्स असतं. मग बाकीचे आपोआप होतो. सो मला वाटतं खूप मोठी चर्चा करते. आता ऑनेस्ट कोणाबद्दल असत, या ताईसाठी क्लॅप करायला. पहिले कोणाबद्दल ऑनेस्ट पाहिजे, स्वतःबद्दल. आणि जेव्हा मी स्वतःबद्दल ऑनेस्ट असेल मला माहिती पाहिजे मी कोण आहे, कोण आहे तू, कोण आहे तुम्ही. अप्सरा डोक्यात आली होता मग काय खरं, अप्सरा जर डोक्यात गेली तर मग अप्सरा तर जरूर आहे.
यस अप्सरा तर आहे तसे पात्र आपण आपला पण त्याच्याबरोबर मी कोण आहे मी स्टुडंट आहे त्या ताईसाठी क्लॅप करते अप्सरा मी कोण आहे आणि जेव्हा मी स्टुडंट आहे तेव्हा माझे काही देशमुख सरांनी सांगितलं होतं की सवलती हक्क आणि ते सर्व त्या राज्यघटनेत गेलो की आंदोलन सुरू होतं पण त्याच्यापेक्षा जबाबदार माहिती पाहिजे आणि तेव्हा तुम्ही म्हटले की मी ऑनेस्ट कोणाबद्दल आहे स्वतःबद्दल आणि जर मी स्वतःबद्दल ऑनेस्ट असेल तर मी कोण आहे हे माहिती पाहिजे आणि त्या ताईने छान उत्तर दिलं की मी कोण आहे आणि जेव्हा मी स्टुडंट आहे तर तेव्हा माझी जबाबदारी माझी जबाबदारी काय माझी जबाबदारी काय माझी ड्युटी काय जसं आम्ही आता अपर्णाताईशी बोलत होतो मॅम आम्ही जेव्हा ड्युटीला गेलो तर आम्हाला फक्त ड्युटी मध्ये एकच दिसतं आज 750 व्हेकल बनवायचे 750 पर डे म्हणजे सेकंद सेकंद मिनटा मिनटाचा हिशोब असतो तेव्हा तुम्ही स्टुडंट आहे तर तुम्हाला काय माहिती पाहिजे माझी जबाबदारी काय माझे रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय काय तुमची जबाबदारी बोला 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 स्टडी नवीन नवीन गोष्टी शिकणं जे शिकतोय त्यांचं पुन्हा परत अध्ययन करणं पुन्हा परत त्याचं रिपिटेशन करणं कारण काय माहिती का हा जो वर्ग बसताय ना इकडे याच्या ताई बसतायत आमच्या या ताईंना वाटत की ह्या इकडचे जे पिल आहे ते एक दिवस या स्टेजवर या व्यासपीठावर यांना प्रवेश पाहुणे म्हणून आम्हाला बोलवायचंय की तुमच्या पिलांना तुमच्या हातून त्यांना प्राइजेस द्यायचे त्यांची अशी इच्छा असते मॅम सारखं नासामध्ये जर तुम्ही गेल्या ना तर अख्खा गाव बरोबर म्हणतील की माझी स्टुडंट आहे मी शिकवलं हिला तुम्हाला माहिती का तिला मी काय आता तुमचं आरती असेल तर तिला आरती म्हणत होते तुम्हाला माहिती माझे किती रिलेशनशिप रिलेशन तयार होतं आणि यांची एक अपेक्षा किंवा यांचं जे काही कर्माचं जे फळ आहे किंवा तुमचे आई वडील जे असते ते काही तुम्हाला जे संस्कार जेव्हा सर्व काम सोडून कोणासाठी जास्त काळजी करतात ते दिवसभर 24 तासात कोणाचे करतात कोणाच्या विचारात असतात आपल्या पिलांच्या विचारात असतात आणि म्हणून जेव्हा त्यांच्या अपेक्षा किंवा त्यांच्या ज्या काही त्यांच्या पण मनातल्या ज्या काही स्वप्न असतात ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुम्ही स्वतःबद्दल ऑनेस्ट पाहिजे तुम्हाला तुम्ही कोण आहात हे माहिती पाहिजे आणि तुमच्या ड्युटीज काय त्या माहिती पाहिजे मग काही सांगायची गरज नाही मॅम त्यांना की तुम्हाला तुमच्या ड्युटीज माहित असल्या की तुमचे गोल्स मोठे असतात आणि मोठे गोल झाले की तुम्ही त्या ड्युटी बरोबर पुढचा एज बघूया एज मध्ये नंतर व्हिडिओ बघूया आता काय पुढचा एज काय काय ऑनेस्ट अरे काहीतरी चुकलं माझ्या टाइप करताना ज्या काही चुका करतो मी मी फेल झालो तर मला काय करावं लागेल मेहनत करावी अभ्यास करावा जर मी चूक केली काय करावं लागेल तिचं काय करावं लागेल प्रायश्चित्त घ्यावं लागेल त्रास करून घ्यावा लागेल म्हणून एक छोटस उदाहरणाच्या माध्यमातून मला सांगतो की ऑनेस्टी काय असते आपण डिस्कवरी मध्ये डिस्कवरी मध्ये जे काही बघतो आपला जंगलराज आपण जंगलराज मध्ये नाही आहे आपण माणसांच्या कळपात राहतो आपण मनुष्य प्राणी आहे प्रत्येकाला काय असलं पाहिजे काय असलं पाहिजे नम्र असलं आणि खास करून कोणाच्या प्रती असलं पाहिजे नम्र क्लियर आहे
आता नम्रता एक आपल्याकडे संस्कृती आहे. तुम्हाला काही वेगळं शिकवायचं नाही मला, पण थोडस चर्चा मग नम्र असलं पाहिजे तर आपली कृती पण तशी असली पाहिजे. नम्रचं लक्षण काय काय आज पॅरेंट बद्दल आपण नम्र असलं पाहिजे. पॅरेंट्स एक असलं पाहिजे. कृती तुम्ही काय जर आपण टीचर बद्दल आपण नम्र असला पाहिजे. किंवा मी खूप सारा काही व्यक्ती केलंय, पिलं वरती गेले गेले, त्याच्यातून काही पिलांची ऍक्शन मधून ते नंबर आहे असं दिसत इकडे लक्षात म्हणजे काय सांगतो ते नंबर आहे असं त्यांच्या कशातून दिसत होत, त्यांच्या कृतीतून दिसत होत. मग जर तुम्ही बालकांबद्दल नम्र असाल, टीचरांबद्दल नम्र असाल, तर ते कसं दिसत, कशातून दिसत, ऍक्शन मधून दिसत ना, कृतीतून वागण्यातून दिसत. मग काय वागला पाहिजे आपण आई वडिलांचं, कसं वागला आदराने वागला पाहिजे. काय असतो आदर म्हणजे नेमकं कशा कशा बरोबर कशाने लक्षात होतो आदर ती ताई ना की ताई ना बोल व्हेरी गुड क्लॅप करायचा. आई वडील आता 10 तास ड्युटी करून संध्याकाळी घरी येतात आणि सांगतात पिलांनो अरे माझं एवढं काम करा रे, आणि तेव्हा मात्र दिवसभर आपण गुगल बाबाचे लेकर असल्यामुळे आपण खूप बिझी होतो. आणि जेव्हा आई संध्याकाळी येते आणि आईची थोडीशी अपेक्षा असते किंवा वडिलांची अपेक्षा असते तेव्हा तुम्ही काय असतात, तेव्हा अभ्यासासाठी तुम्ही तेव्हा स्टुडंट होतो आणि मग तेव्हा तुम्ही काय म्हणता, मी काय बिझी आहे आता मला तुझ्यासाठी वेळ नाही. म्हणून तर ताईने सांगितलं की आपण पॅरेंट्स असतील त्यांच्या रिस्पेक्ट केला पाहिजे, त्यांच्याबद्दल नम्र असलं पाहिजे, त्यांच्या कारण ते 24 तास आता विचारतात. आणि एक कृतीतून मी तुम्हाला असं सांगेल की प्रत्येकाचा धर्म समाज वेगवेगळ्या प्रत्येकाच्या चालीरीती वेगवेगळ्या, पण तरी पण आपण भारत संस्कृतीत असतो, हिंदू संस्कृतीत आपण जगतो. आपण जर नम्र असाल तर आपल्या कृतीतून आपण आपल्या पॅरेंट्सला आपल्या गुरुजनांना आपण काय केलं पाहिजे, कृतीतून काय काय करायचं. आणि शिंग मोठे झाले म्हणून तुम्हाला अजून लक्षातच येत नाही की नंबर म्हणजे मी आई वडिलांची काय केलं पाहिजे. सकाळी उठल्यावर आपण काय केलं पाहिजे, थोडस 2 मिनिट आपण स्वतःसाठी, जेव्हा आपण म्हटलं मी स्वतःचा रिस्पेक्ट करते, मी अप्सरा आहे, मी स्मार्ट आहे, मी कष्टाळू आहे, मी मेहनती आहे, तसं आपण देवासमोर 2 मिनिट बसलं पाहिजे. चिंतक जे काय असेल आपल्या संस्कृतीप्रमाणे आपलं जे आराध्य दैवत असेल ते काय त्याच्या समोर बसतो. मम्मी पप्पा नसतील तरी आजकाल जमाना असा आहे की आपण म्हणतो ना वर्षो नमस्कार करता येत आहे. मी इथे बसलोय आणि माझ्यासमोर आता आई आठवते मला, माझी लहानपणी माझी आई माझी लाड काय करत होती, मी आईला कसं मिठी मारत होतो, मी कसा नमस्कार करत होतो, ते बोलताना मला आठवत, व्हर्च्युअली पण आठवतो. तर कमीत कमी बहाणे असतात. मी मुलांना विचारतो क्लासमध्ये, अरे तू नाही मी रोज नमस्कार करतो, आज केला होता का, किती वाजता केला होता, नाही पप्पा ड्युटीला गेले होते, मग मम्मीला गेलं की मम्मी त्यावेळेस स्वयंपाक करत होतो. मुलं एक जर सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्या कृतीतून हे सर्व आलं पाहिजे, मग हे आपला जो काही हे पुढे चालत का चित्रात काहीतरी दाखवलंय, 2 गोष्टी दाखवल्या, एका हातात आणि दुसऱ्या हातात. काय केलं पाहिजे रोज, मग आता कोण प्रामाणिकपणे सांगेल की मी 1 जानेवारी ठरवलं होतं की मी रोज एक्सरसाइज करेल, पण अजून 1 जानेवारी माझं होतं आला असा. ताई तुमच्यासाठी झाले बरं का, असं हा ठरवलं होतं का चालू आहे.
परत परत सांग रोज रोज नाही रोज रोज नाही हां तुझं बेटा काय अरबी हंस बना रहे चल किती प्रवास आहे 3 लाख किती होतं मॅम आपला चंद्रयानसाठी तर 3 लाख 3,85,000 थांबा सांगतो तुझा प्रवास पण मला बोलायचा आहे म्हणून मला सांगायचं आहे म्हणून चंद्रयान कुठे गेलं माहिती का आपलं 3 लाख अगं ताई सांगतो ना तेच का तुझा प्रॉब्लेम सॉल्व करतो नो प्रॉब्लेम बहाने किंवा त्याला आपण असं म्हणतो की गिव अप करतो आपण ठरवतो की आता काय लागला टीचर डे आले आता हे टीचर डे पासून रोज मी टीचरांना नमस्कार करतो मम्मी पप्पांना नमस्कार करतो गुरु पौर्णिमा आली ना मम्मी आता रोज नमस्कार करतो 1 जानेवारी ना मम्मी आता रोज योगा करतो रनिंगला जाते आणि पुन्हा परत 1 जानेवारी आली की आपण काय म्हणतो 30 दिवस होतो ना रात्री थोडस लेट येतो एक दिवस कन्सिस्ट द्यायला काय हरकत नाही ना असं म्हटलं जातं की मी थोडस वेळ आहे ना की एक साधारण आपल्या बॉडीमध्ये तुम्ही जिकडे लक्ष द्या जे काही परमनंट मेमरी न्यूरॉन्स आपल्या ब्रेन मध्ये आपल्या कॉन्शियस स्पॉट मध्ये जी काही परमनंट मेमरी आपल्या बॉडी मध्ये काम करते जी रिस्पॉन्स सिस्टम करतो ते न्यूरॉन्स मध्ये सॉरी जी परमनंट मेमरी ही परमनंट मेमरी कशी डेव्हलप होत असते साधारण आपल्याकडे दिवसभरातून 30,000 जास्त थॉट्स येतात की जे अनवॉन्टेड असतात ते असं म्हणेल की लहान पिल्लू असतो ना झोपेत पण हसत होता झोपेत पण म्हणजे जन्माला आला माइनरचा एक सभासद म्हणून तुमचा एक फॅमिली मेंबर किंवा आम्ही जे काही थोडीफार उरलेल्या वेळात धडपड करत असतो ब्रेन ड्रेन एज्युकेशनच्या माध्यमातून नंदी कलीच्या या संपूर्ण टीमला या प्रोजेक्टला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मॅमने मला कौतुकाने किंवा बोलवलं आणि म्हणून मी आभार व्यक्त करतो तुमच्या सर्व टीमचा टीमला पुन्हा पुन्हा आम्ही भेटत राहिलो भेटत राहिलो पुन्हा परत अशी संधी आली तर पुन्हा परत आपण गप्पा करूया थँक्स